वीआईपी संस्कृति की चरम गीतं पाड़े दिशगा केंद्र मंत्री नितिन गडकरी मरो अडुगु मुंदुकु वेशारु। ध्वनि कालुष्यानि नियंत्रिंचे क्रममलो वीआईपी वाहनालपै सैरन्लकु स्वस्ति पलकालनि योचिस्तुन्नट्लु केंद्र रोड्डु रवाणा रहदारुल शाख मंत्री नितिन गडकरी तेलिपारु। सैरन् मोतनु विनसोंपुगा उंडेला मार्पुलु तीसुकुवस्तुन्नामनि तेलिपारु। सैरन् स्थानंलो भारतीय संगीत वायुद्यालैन पिल्लन ग्रोवी तबला शंकम वंटि संगीत वायुद्याल द्वारा रूपोंदिंचिन शब्दं विनपड़ेला मार्पुलु चेयनुन्नट्लु तेलिपारु। विनंती दादान्ना धोनी दादान्ना की पुण्याला येणाऱ्या काळामध्ये प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता आपण भूमिका घ्या। एवढं सुंदर पुणे आणि याचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि नक्की हे दूर होऊ शकतं। सुप्रीम कोर्टाने मध्ये एक निर्णय घेतला आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ते म्हणाले मी यूट्यूबवर तुमचे भाषण ऐकतो, त्यांनी मला सुप्रीम कोर्टात बोलावलं आणि मी दिल्लीच्या एअर पोल्युशनवर एक कार्यक्रम तयार केला। मी दिल्लीच्या आजूबाजूला 65,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि पूल बांधतोय। जी परळी जळायची पहिला राईस स्ट्रॉ म्हणतात त्याच्यापासून दिल्लीमध्ये प्रदूषण व्हायचं मी मागे लागलो। आता परळीपासून बायो एव्हिएशन फ्युएल तयार होऊन राहिली, विमानं चालणार आहे। परळीपासून डांबर तयार झालं, परळीपासून इथेनॉल तयार झालं आणि परळीपासून बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार झाला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन फिलॉसॉफीज महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, जे पुणे त्याचा माहेरघर आहे। ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट। इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्व्हर्ट वेस्ट इन टू वेल्थ। आता डबल इंजिन लागलाय पुण्याला, दादा एक दादा होते आता दोन दादा झाले, दादा दादाच आहेत। त्यामुळे आता त्या दोघांनी मनात आणलं तर पुण्याचा विकास तो होतोच आहे, तो होणारच आहे त्यांच्या नेतृत्वाखाली। पण पुण्याला वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन मुक्ती देऊन पुन्हा पुण्याचे जुने दिवस पुण्याला आठवतील अशा प्रकारची मुक्ती पुण्याला मिळावी असं पुण्यावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून माझी त्यांना विनंती आहे। ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जेवढा जेवढा पैसा लागेल त्यांनी काळजी करू नये, मी कधी खोटं बोलत नाही। दोन गोष्टी पक्क्या आहे की आमचं डिपार्टमेंट ट्रान्सपरंट आहे, टाईम बाउंड आहे, रिझल्ट ओरिएंटेड अँड करप्शन फ्री आहे। कोणाही ठेकेदाराला माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही आणि म्हणून मी त्यांना वेळ पडला तर शिवेही देतो। तुम्हाला बुलडोझर खाली घालीन म्हणून सांगतो, अच्छा अच्छा लोकांनी माझ्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या, कारण मी सांगतो हा पैसा जनतेचा आहे। हे पूल, हे रस्ते, ही संपत्ती नितीन गडकरीची नाही, या जनतेची आहे। आणि प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे। आज आपण पहिल्यांदा 7व्या नंबरवर 13व्या नंबरवर होतो, आज आपण जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमी झालो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 3र्या नंबरवर जायचं आहे। आणि मी जे ऑटोमोबाईल बघतो ज्याचा संबंध पुण्याशी आहे, मी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा 7व्या नंबरवर आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री होती आणि आता 2 महिन्यापूर्वी आपण 3र्या नंबरवर आलो। पहिल्या नंबरवर चायना आहे, दुसऱ्या नंबरवर अमेरिका आहे, 3र्या नंबरवर भारत आहे आणि 4थ्या नंबरवर जपान गेलेला आहे। आपण जपानलाही मागे टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी ठरवलं आहे की 5 वर्षाच्या आत वर्ल्डमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपला देश नंबर 1वर गेला पाहिजे। आणि त्यात पुण्याचं महत्व मोठं आहे। मी पुण्यात आलो होतो, चाकणमध्ये एलएनजीचा ट्रक लॉन्च केला, मर्सिडीजची इलेक्ट्रिक गाडी लॉन्च केली आणि त्यांनी मला सांगितलं जर्मनीचे जे चेअरमन आले होते की यानंतर मर्सिडीज फक्त आम्ही इलेक्ट्रिकचीच बनवणार। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या विकासाचं केंद्र पुणे आहे, रोजगार देणारं पुणे आहे, महाराष्ट्रामधलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि त्यामुळे 24 तास पाणी, 24 तास वीज, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ही पुण्याकरता आवश्यकता आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या वतीने आम्ही नक्कीच ही सगळी कामं पूर्ण करू। आता इथे आपले आमदार तापकीर यांनी पण काही मुद्दे मला सांगितले आहेत, त्यांच्या जवळपास अर्ध्या मागण्या, एक त्यांनी सांगितलं होतं 92 मीटर रुंदीचा नवीन
दुवास ब्लॅक स्पॉट अंडर 35 कोटी किमतीचा त्याला मी मंजुरी देतो आहे। त्यांचे बाकीचे काम विचार देना, बाकी खासदार आमदारांचे सगळे काम आहेत, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। पुन्हा एकदा आज या चांदणी पुलाचं नाव ते अजित दादा तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून ठरवा, जे कोणतं ठरवायचं असेल ते ठरवा। तुम्ही जर एक मताने ठरवाल तर त्या नावाला आम्ही नक्की अनुमती देईल असा विश्वास देतो। आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेला एक अतिशय महत्त्वाची भेट, 1000 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आज मिळालेला आहे, त्या जनतेचं मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार।